सो ओटी भरण्याची तयारी चालू आहे. हा सगळा ओटीचा सामान एकाच याच्यामध्ये भरलेला आहे, तांदूळ आणि त्याच्यामध्ये कॉईन जाईल आय गेस, सुपारी अँड देन आय गेस आय बी डन. हॅलो एव्हरीवन, दिस इज मी रुचम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. सो मी बेबी शॉवरसाठी फुली रेडी झालेली आहे आणि आता मी निघतीये. सो लेट्स गो. सो छान मस्त साडी घातली आहे. आय गेस मी इथे US ला जास्त साडी घालत नाही, सो कधी साडी घातली की असं खूप छान वाटतं, मस्त इंडियन अटायर. जब भी मौका मिले इंडियन रेडी हो जाऊ. या आहेत आमच्या मॉम टू बी, रेडी होत आहेत. कसं वाटतंय आज बेबी शॉवरचा दिवस? खूप छान वाटतंय, खूप स्पेशल दिवस आहे, खूप स्पेशल आहे. अँड घरची आठवण खूप जास्त आणि सगळ्यांना मिस करत आहे ग. आणि मी बघतेय ना इथे घरच्यांनी एवढी तयारी, तिथे पण सगळी तयारी करून पाठवलेली आहे. सगळं जे तुम्ही बघतायत, साडी, ब्लाऊज, सगळे ऑर्नामेंट्स. मला खरंच, मला इतकं मी आली ना तुला, एवढं मला हे वाटत होतं की हा इतका आपला आज मेमोरेबल मुवमेंट आहे आज हा सगळा. आणि आपली फॅमिलीला पण मिस करतो, पण ठीक आहे. आज आपली इकडे US ची जी फॅमिली आहे ती सगळी खाली तुझी, सगळे सोबत आहे खाली, तुझी वाट बघतायत. आता छान आपण मस्त ऑर्नामेंट्स वगैरे घालूया. तुझी मेहंदी दाखव पहिले. हे मेहंदी तिने स्वतः, ही मेहंदीचा कोण इकडे घेऊन तिने स्वतः काढलेली आणि छान मस्त रंग पण छान आलाय. म्हणजे आपल्या पप्पांचा, म्हणजे डॅड टू बी महेशचं पण खूप प्रेम दिसतंय. सो चला आपण आता फटाफट रेडी होऊया आणि लगेचच खाली आपल्या व्हेन्यूला जाऊया. ते असंच छान थोडं लूज लूजच ते छान वाटेल ना. कलर कॉम्बिनेशन केवढं छान वाटतंय, जदी लाल फुलं सगळं छान. स्पेशल हेअरस्टाईल आमची जुगाडू हेअरस्टाईल. हे नेकपीस होत ज्याला आम्ही छान पैकी मस्त हेअर मध्ये हे केलंय, हेअर ऍक्सेसरी झाली होती आता. सगळं जे काय पाठवलं त्याचा सगळ्या ऍक्सेसरीजचा आम्ही यू. येस, चलो थँक्यू. मी मला साडीचा काही प्लॅन नव्हता, ती म्हणाली अगं साडीच घाल, साडी घेऊन मिळलं ठीक आहे. एक घ्यायचंय बरोबर का काय? चालेल चालेल ठीक. ब्लाऊज ठेवते सोबत फक्त, ते ओटीचं सामान घेतात ना, घेतले ना, घेतले घेतले खाली, घेतले खाली. मला वाटते तांदूळ लागतील. सेलिब्रिटी येते.
छान वाटतंय. फॅमिलीला मिस होत आहे, बट ही फॅमिली सोबत आहे, सो आय एम ग्लॅड. एक्झॅक्ट. हो हो, खूप छान वाटतं आम्हाला. बट युएस मधलं आमचं पहिलं आहे बेबी शॉवर. आम्हाला काही आयडिया नाही, बट जस्ट ट्राइंग टू प्लॅन इट. खूप छान, खूप मस्त एकदम. हा हार्ट हार्ट टेस्टला लग रहा है. हा मग महेश, कसं वाटतं तुम्हाला? नक्कीच खूप छान तयार झालं असतो, पण एकदम मस्त, एकदम ऑथेंटिक ट्रेडिशनल लुक आलेला, एकदम एकदम मस्त. अरे नाही रे, ऑलवेज वेलकम भाई, ऑलवेज वेलकम. हो नक्की नक्की. ऑप्शन ऑप्शन ऑप्शन.
ऑप्शन कर देते बेबी कभी का लगा टेन्शन आलंय तुझा चेहरा टेन्शन आलंय का थकलाय का माहिती नाही पण चेहरा असा एकदम वेगळा दिसतोय त्याच्या दोन दिवसापासून
हे बघ डॅड ऑन ड्युटी आफ्टर बेबी शॉवर की बघ सगळं सामान आणणं. महेशची खूप धावपळ झाली ना पण पण देव्यांनी पण खीर बनवली एवढ्या लोकांची म्हणजे 22 लोकांची खीर बनवणं म्हणजे बापरे हो. आणि एवढ्या लोकांची खीर आणि नाही नाही बापरे एवढ्या आणि एवढी छान खीर होती मस्त महेशनी पण पापड तडले हो त्यांनी स्पेसिफिकली पूर्ण ताटात बोललं की पापड छान झाले तर बडे पापड बेले है. येस फायनली आम्ही घरी आलो आहोत. खूप छान झाला बेबी शॉवरचा कार्यक्रम, खूप नवीन लोकांशी ओळख झाली. अँड येस वी आर बॅक टू होम आणि हे सगळ्यांना असं एक रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. सो लेट्स सी वेदर काय काय आहे. ग्रीटिंग कार्ड आहे, सेज थँक यू, थँक यू फॉर शॉवरिंग आर बेबी विथ लव. आपण म्हणतो पाऊच वगैरे आहे हळदी कुंकू ठेवण्यासाठी. असं छान पैकी रिटर्न गिफ्ट. हे सगळ्या बाय द वे तयारी इंडियात ना तिच्या मम्मीनी दीदी बहिणींनी ह्या सगळ्यांनी छान अशा सगळ्या तयारी करून पाठवल्या होत्या आणि आम्हाला पण हा बेबी शॉवरचा आजचा कार्यक्रम खूप मस्त वाटला. आय होप तुम्हाला पण आवडला असेल. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. Bye.